नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण एकदम छान अशी रेसिपी पाहणार आहोत। शिरा म्हणसाल छान कसं काय, तर आज आपण वेगळ्या प्रकारचा शिरा पाहणार आहोत, म्हणजेच एक फ्लेवरचा शिरा पाहणार आहोत, स्ट्रॉबेरी फ्लेवरचा। तर त्यासाठी मी ते काय साहित्य घेतले ते तुम्हाला अगोदर दाखवते। इथे मी रवा भाजून घेतलेला आहे, छोटा रवा घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे, आणि तो रवा मी तुपामध्ये भाजलेला आहे। त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, आणि आपल्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा रवा करायचा तर इथे मी स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे। जर तुमच्याकडे स्ट्रॉबेरी असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, जर नसेल तर स्ट्रॉबेरी क्रश घेऊ शकता। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता छोटे छोटे काप करून, आणि तूप घेतलेला आहे। तर चला तर मग आता आपण आपला शिरा बनवायला सुरुवात करूया। आपला शिरा बनवायला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी माझ्या अशा छान छानशा रेसिपी चॅनलवरती अपलोड करेल त्या तुम्हाला लगेच भेटतील। आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर मग आता आपण शिरा बनवायला सुरुवात करू। मी इथे गॅस लावून घेतलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। आपलं तूप एक थोडंसं गरम झालेलं आहे आणि हे आता आपण यामध्ये थोडंसं परतून घेऊ। जर तुम्ही रवा भाजून ठेवला असेल तर खूप फास्ट झटपट अशी ही आपली रेसिपी आहे। आणि रवा भाजताना रवा हा बारीक गॅसवर भाजायचा आणि थोडंसं तूप टाकूनच भाजायचं, त्यामुळे आपला शिरा जेव्हा आपण बनवतो त्याची खूप छान अशी टेस्ट येते। त्यामुळे इथे आपले ड्रायफ्रूट्स पूर्ण चांगले असे भाजून झालेले आहेत। आता मी इथे जे आपण दूध घेतलेलं आहे ते दूध यामध्ये ओतून घेऊया, टाकून घेऊया। दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणीही टाकू शकता किंवा थोडंसं दूध आणि थोडंसं पाणीही टाकू शकता। आणि आता आपण दूध थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो क्रश घेतलेला आहे ते टाकून देऊ। इथे आपलं दूध गरम झालेलं आहे, म्हणजे उकळीच ही झालेली आहे, त्याला निघालेली आहे, तर आपण हे क्रश यामध्ये ओतून देऊया, टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। आणि जर तुमच्याकडे क्रशही नसेल आणि स्ट्रॉबेरी जरी नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं, जर स्ट्रॉबेरी इसेन्स असेल तोही टाकला तरी आपला शिरा खूप छान टेस्टी होतो। आणि आता आपण यामध्ये साखर आपल्याला आपला क्रश थोडासा गोडसर असतो, त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता। आपल्या आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये हा रवा आहे तो थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि पूर्ण हा रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ते मी पूर्ण हा मिक्स करून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला एक ते दोन मिनटं आपण याची वाफ काढून घेऊया। दोन मिनटं झालेले आहेत, आता आपली ते वाफ ही काढून घेतलेली आहे मी। एकदम छान असा आपला शिरा तयार झालेला आहे। मी एका डिशमध्ये काढून दाखवते। एकदम मऊ लुसलुशीत असा आपला शिरा तयार झालेला आहे, तर मी एका डिशमध्ये काढून घेते। इथे आपला शिरा बनवून तयार आहे एकदम छान। मी वरती थोडेसे आणखी बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप, हे डेकोरेशनसाठी आहे। एकदम सुंदर असे आपला शिरा तयार झालेला आहे, नक्कीच तुम्ही करून पहा। लहान मुलांसाठी वेगळं काहीतरी किंवा वेगळा फ्लेवर, तीच दररोज करण्यापेक्षा वेगवेगळ्या फ्लेवरचे। तर इथे मी आज जो शिरा बनवला आहे तो खूप छान लागतो, एकदम सुप्पर लागतो, नक्कीच तुम्ही करून पहा। आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। परत भेटू एका असाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।